विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला एक नवीन थिअरम शिकायचं आहे या चॅप्टरमधलं हे सगळ्यात लास्ट थिअरम आहे थिअरमचं स्टेटमेंट काय आहे बघा वेन टू ट्रँगल्स आर सिमिलर म्हणजे हे दिलेलं आहे की दोन ट्रँगल्स सिमिलर आहेत द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रँगल्स म्हणजे त्या ट्रँगल्सच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ दे आर करस्पॉडिंग साईट्स हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता हे स्टेटमेंट वाचल्यावर ज्यांना कळलं नसेल की नेमकं काय विचारलं आहे तर बघा हे जे दोन ट्रँगल्स आहेत ना हे दोन ट्रँगल्स सिमिलर आहे हे सांगितलेलं आहे आणि या दोघांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईट्स म्हणजे ए सोबत पी क्यू घ्यायची बी सी सोबत क्यू आर घ्यायची आणि ए सी सोबत पी आर यांच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता गिव्हन आणि टू प्रूव्ह तुम्हाला दाखवते हे बघा आपण गिव्हनमध्ये काय लिहिणार की ए एव्ही सी हा ट्रँगल पी क्यू आरला सिमिलर आहे हे दिलेलं आहे ही जी एडी आहे ही परपेंडिक्युलर आहे बी सीला सगळ्यांना दिसते ही हाईट आहे आणि हा बेस त्याचप्रमाणे पी एस परपेंडिक्युलर आहे क्यू आरला ला एवढं दिलेलं आहे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की या दोन ट्रँगल्सच्या एरियाचा रेशो इट इज इक्वल टू रेशो ऑफ याला म्हणायचं रेशो स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइडस मग करस्पॉन्डिंग साईड्सच्या तीन पेअर असतात म्हणून ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर हे एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता आपण प्रूफला सुरुवात करूया हे बघा आपण असं शिकलेलो आहे की कोणत्याही दोन ट्रँगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्ट्सच्या रेशो एवढा असतो आता इथे बेस आहे बी सी आणि हाईट आहे डी म्हणून आपण बेस आणि हाईट बी सी डी लिहिली या ट्रँगलसाठी बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस म्हणून आपण इथे बेस इंटू हाईट क्यू आर इंटू पी एस असं लिहिलं आता यालाच आपण असंही सिम्प्लिफाय करू शकतो बी सी अपॉन क्यू आर इन टू एडी अपॉन पी एस याला, याला आपण स्टेटमेंट नंबर वन याप्रमाणे डिनोट केलं आता यापुढे इन ट्रँगल डी अँड ट्रँगल क्यू एस हा लेफ्ट साइडचा ट्रँगल दिसतोय सगळ्यांना डी आणि ट्रँगल क्यू एस इथे पण लेफ्ट साइडचा ट्रँगल या दोन ट्रँगल्समध्ये अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू हा जो अँगल बी आहे हा अँगल क्यू ला कॉन्ग्रुएंट आहे इथे आपण रिजन दिलं गिवन हे कुठून आलं हे दोन मोठे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे हे सांगितलेलं आहे कारण आपण सिमिलर ट्रँगलसाठी हे शिकतोय तर सिमिलर ट्रँगलमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स नेहमी कॉन्ग्रुएंट असतात म्हणून आपण याला गिव्हन असं रिझन दिलं त्याचप्रमाणे अँगल एडी बी हा कॉन्ग्रुएंट आहे पी एस क्यूला अँगल एडी बी दिसतोय सगळ्यांना हा आहे अँगल एडी बी आणि हा आहे अँगल पी एस क्यू हे दोन्ही अँगल्स नाइन्टी डिग्रीचे आहेत म्हणून हा अँगल एंगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे इच नाइन्टी आणि जेव्हा दोन अँगल्स कॉन्ग्रेंट असतात तेव्हा ते दोन ट्रँगल्स सिमिलर होतात बाय ए ए टेस्ट हे आपण शिकलेलो आहोत आता याचा अर्थ आपण हा लेफ्ट साइडचा ट्रँगल या लेफ्ट साइडच्या ट्रँगलला सिमिलर दाखवलेला आहे आता जेव्हा दोन ट्रँगल्स सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात म्हणजे ए बी आणि पी क्यू ए बी अपॉन पी क्यू विल बी इक्वल टू ए डी अपॉन पी एस ह्या दोन्ही साईड्स प्रपोर्शनमध्ये झाल्या याला आपण नंबर टू याप्रमाणे डिनोट केलं बट आपल्याला तर सांगितलं होतं की ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर हा जो मोठा ट्रँगल आहे हा या मोठ्या ट्रँगलला सिमिलर आहे हे आपल्याला दिलं होतं म्हणून इथे सुद्धा आपण करस्पॉन्डिंग साइडस बघू ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर आता इथे पण ए बी अपॉन पी क्यू आहे आणि इथे पण ए बी अपॉन पी क्यू आहे म्हणजे लेफ्ट साईड आणि लेफ्ट साईड इक्वल आहे तर ही जी राईट साईड आहे ए डी अपॉन पी एस ही एडी अपॉन पी एस या राईट साईडला इक्वल होईल म्हणजे आपण असं लिहू शकतो की एडी अपॉन पी एस इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हे कुठून आलं परत एकदा सांगते या रेशोची लेफ्ट साईड आणि या रेशोची लेफ्ट साईड इक्वल आहे ए बी अपॉन पी क्यू सेम आहे म्हणून राईट साइड पण या राईट साईडला इक्वल होईल सो एडी अपॉन पी एस इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हे कुठून आलं तर फ्रॉम टू अँड थ्री आता जेव्हा आपल्याला हे दोन्ही रेशो इक्वल मिळाले तेव्हा आपण पुढे काय लिहू शकतो बघा बघा आपल्याला माहिती होतं की ट्रँगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट्सच्या रेशो प्रोडक्ट्सच्या रेशो एवढा असतो हे आपण ऑलरेडी इथे लिहिलेलं होतं बी सी अपॉन क्यू आर इन टू एडी अपॉन पीएस आता आपल्याला काय का आहे बघा हा जो एडी अपॉन पी एस आहे आपण आता लिहिलं की एडी अपॉन पी एस इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर तर फक्त हा एडी डी अपॉन पी एस काढून टाकायचं आणि त्याऐवजी पुन्हा एकदा बी सी अपॉन क्यू आर लिहायचं म्हणजे आता रेशो कसं मिळतील बघा बी सी अपॉन क्यू आर हे इथे आहेच ऑलरेडी आता हा एडी डी अपॉन पी एस आहे याला सुद्धा रिप्लेस करायचं बी सी अपॉन क्यू आर ने म्हणजे आपल्याला मिळेल इन टू बी सी बी सी स्क्वेअर आणि क्यू आर इंटू क्यू आर क्यू आर स्क्वेअर आणि जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा जसा हा रेशो आला तसेच आपल्याला उरलेले दोन रेशो सुद्धा मिळू शकतात म्हणजे आपल्याला हे तर मिळाले बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर तसंच आपण ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर हे सुद्धा लिहू शकतो म्हणून आता आपण लिहिणारे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रैंगल पी क्यू आर इट इज इक्वल टू बी स्क्वेर अपॉन पी क्यू दैट इज इक्वल टू बी सी स्क्वेर अपॉन क्यू आर स्क्वेर इज अगेन इक्वल टू ए सी स्क्वेर अपॉन पी आर स्क्वेर इधे आप थिअरम संपले एकदते वेन टू ट्रैंगल्स आर सिमिलर हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर्स चा, चा रेशो एवढा असतो तर अशा प्रकारे आपल्याला हे थिअरम इथे पूर्ण झालेलं आहे